30 एप्रिलला माझे वडील 84 वर्ष पूर्ण करून 85व्या वर्षात पदार्पण करतील. ते अल्झायमर पेशंट आहेत, म्हणजे त्यांना काही तसा आजार नाही आहे, पण त्यांची मेमरी आता फक्त 4-5% किंवा त्याच्यापेक्षा खूप कमी आहे. आणि त्यामध्ये ते फक्त आम्ही तिघी बहिणींना ओळखतात. आणि त्यांना भाषा कळते, ते इंग्लिशमध्ये उत्तरं देतात, हिंदीत देतात, मराठीत देतात. 1 ते 100 आकडे व्यवस्थित म्हणू शकतात, उलटे पण न चुकता अचूक म्हणतात. पण काही पार्ट ऑफ हिज मेमरी इज गॉन, त्यामुळे त्यांना डिरेक्शनचा सेन नाही, डावीकडे उजवीकडे म्हणजे काय कळत नाही, त्यांना अर्ध्या तासापूर्वीचं 10 मिनटापूर्वीचं पण काय आठवत नाही, ते कुठे आहेत हे त्यांना आठवत नाही. आणि 75व्या वर्षी ते ॲक्च्युली सारखे एकच प्रश्न विचारायला लागले, पण बाकीची कामं ते करू शकायचे. पण मला वाटतं त्यांची 2016-17 सालापासून जरा मेमरी अजून खराब झाली, आणि मग त्यांना आम्हाला एक अटेंडंटच ठेवायला लागला, वॉर्डबॉय ठेवायला लागला. आणि तो दिवसा असायचा म्हणजे थोडा तरी आईला आराम मिळायचा. मग 2018 आम्ही त्यांना 24 तास व्यक्ती ठेवली आहे, कारण माझी आई गेली. आणि त्याच्यानंतर हळूहळू ते त्यांची मेमरी खराब झाली, पण तरी पण त्यांचं शरीर धडधाकट होतं. पण गेल्या 1-1.5 वर्षात त्यांचं शरीर पण थोडंसं खालावलं, आणि आता तर त्यांचं म्हणजे ते खूप बारीकच झाले. पण एक अल्झायमरचा पेशंट कसा असतो याचं माझे वडील एक मूर्तिमंत उदाहरण आहे. तर चला आज आपण जाऊया माझे वडील जिथे राहतात तिथे असिस्टेड लिव्हिंगमध्ये. अशा व्यक्तींना खूपच मदत लागते, म्हणजे एक अटेंडंट लागतो 24 तासाचा, नर्सनी सारखं काहीतरी बघावं लागतं टेम्परेचर वगैरे, आणि डॉक्टर पण तपासावा लागतो. त्यामुळे हे सगळं या असिस्टेड लिव्हिंगमध्ये आहे. मी आली आहे आता माझ्या वडिलांना भेटायला. गुड मॉर्निंग. कसे आहात नाना तुम्ही? मी तुमचा व्हिडिओ काढते. ठीक आहात? तुम्हाला मी कोण आहे? कोण? हा बरोबर. तुमचं ब्रेकफास्ट झाला का? नाही झाला. बर, मग मी आता तुमच्यासाठी लाडू आणलाय करून. अशी पोळी नाना अशी प्रॉपर गोल असते, पण मी काय केलंय पिझ्झा कटरने कापून आणली आहे तुमच्यासाठी, कारण मला तुम्ही तुमच्या हाताने खाल असं बघायचं होतं. सो खुश आहात ना तुम्ही नाना? हा, मग मी तुमच्यासाठी बेसनाचा लाडू पण आणलाय. आता खरं तर तुम्हाला आत्ता नाही दिला पाहिजे, पण मी देणार आहे, कारण मला ना तुम्ही खाताय ते बघायचं आहे. ठीक आहे. सो ही आहे माझ्या वडिलांची सिंगल रूम विथ अटॅच बाथ, आणि इकडे आहे एक कपाट ज्याच्यामध्ये त्यांचं सगळं सामान असतं. इकडे एक टीव्ही आहे, इकडे एक अटॅच बाथरूम पण आहे त्यांच्यासाठी, सगळं व्यवस्थित आहे. आणि इकडे एक सोफा आहे जिथे त्यांचा मुलगा जो 24/7 त्यांच्याबरोबर बसतो राहतो. म्हणजे फॉर्च्युनेटली वडिलांची रूम अशी आहे की इकडे ती सिस्टर पण बसते, त्यामुळे सोबत असते वडिलांना. आणि इकडे व्यवस्थित झाडबीड आहेत. सो माझ्या बहिणीने हा रेडिओ कराओके दिलेला आहे की जेणेकरून ते मराठी गाणी वगैरे त्याच्यात जुनी हिंदी गाणी असं काय काय ऐकू शकतात. सो मी आणि माझी बहीण आठवड्यातनं 1-2 वडिलांना भेटायला येत असतो. आमच्या घराच्या जवळ आहे खरं तर ते, पण इथे ते बऱ्यापैकी खुश आहेत. पण इथे आलं की मन जड होतं की त्यांना घरी ठेवता येत नाही म्हणून. पण ही नीड्स अ लिटल असिस्टन्स, नॉट ओनली असिस्टन्स, त्यांचं सगळं चेक करावं लागतं सारखं. मी लाडू देते तुम्हाला. काय म्हणता नाना? कुठून? म्हणजे इथे जवळच राहते मी 2 किलोमीटरवर. हा पत्ता मी सांगते तुम्हाला. हा धन्यवाद. मी इथे जवळच राहते 2 किलोमीटरवर. असे प्रश्न, हा एकच प्रश्न नाना कमीत कमी 25-1 वेळा विचारतात. बेसनाचा लाडू आहे तो, तुम्ही काढताना जरा अर्धा त्या डब्यातच राहिला होता. कसा झालाय? मी केला तुमच्यासाठी. थँक्यू. बर, कसा झालाय? छान आहे. गुळाची पोळी कशी होती? गुळाची पोळी आत्ताच तुम्ही खाल्ली लाडवाच्या आधी, चांगली होती. मी 4 आणल्या, तुम्ही दरवेळेला लंच बरोबर तूप घालून खायची. वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत आणली आहे. हा चिवडा पण आणलाय.
हो बिस्किट पण आणली आहेत चहासाठी. हां तुम्हाला वेगळं ठेवलंय म्हणजे नाना तुम्ही इतके आता 84 आहात आणि तुम्हाला अल्झायमर असल्यामुळे डिरेक्शनचा सेन्स नाही आहे. सो तुम्हाला बाथरूम डावीकडे आहे का उजवीकडे आहे हे पण आठवत नाही. मग तुम्हाला कोणतरी एक मदतनीस लागतो सारखा है ना. आणि त्याच्याहीपेक्षा तुम्ही जेव्हा एकदा 2 वर्षापूर्वी आजारी पडला होतात ना तर घरात आम्हाला कळलंच नाही. मी तुम्हाला हक केलं तरी मला कळलं नाही की तुम्हाला टेम्परेचर आहे. 2 दिवस झाल्यावरती तुम्ही अचानक आजारीच पडलात म्हणून तुम्हाला असिस्टेड लिव्हिंगमध्ये ठेवायला लागलं आहे. हो की नाही. पण आम्ही सारखं येत असतो दर आठवड्याला तुम्हाला खाऊ घेऊन. हो हो. आणि आम्ही तुम्हाला घरी ठेवू शकतो पण मग तुमची काळजी नीट नाही होणार म्हणून. इथे कसं तुमची स्पेशल डेडिकेटेड काळजी घेतली जाते. हां डेडिकेटेड काय घेतली जाते. टेम्परेचर घेतलं जातं दिवसातनं 2 वेळा. ब्लड प्रेशर बघितलं जातं. नंतर इथे ते डॉक्टर बोलवतात सतत. तर तुम्हाला आंघोळ घालायला. तुम्ही फॉलो नाही करू शकत. तुम्हाला मेमरीच नाही आहे. तुम्हाला काय आठवत नाही हाच काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला भूक लागली हे पण आठवत नाही. फक्त भूक लागली ते आठवतो पण बाकी नाही. आता बाथरूम कुठे आहे सांगा. हां मग ती तिकडे नाही आहे. मागे आहे माझ्या. ही इकडे आहे बघा. इकडे तुम्ही हात कुठे दाखवलात. इकडे म्हणजे तुम्हाला कळलं नाही की नाही तसं होत आहे तुम्हाला. म्हणून आपण इथे ठेवलंय. कळलं का. यू नीड 24/7 हेल्प. पैसे भरपूर देतो. तुम्हाला काय तुमचेच देतो. असू दे किती का. तुम्ही काळजी नका करू. हां सो वडिलांना मी म्हटलं ना तुम्हाला लायन होते पूर्वी त्यामुळे आत्ता मला म्हणतात मला प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन पाहिजे. बर काय एक्सप्लेनेशन पाहिजे. काय करतेस मला काय नाही. काय नाही तुमची मस्त काळजी. तुम्ही आहात ना आनंदात. तुम्ही खुश आहात का. ते एक म्हाताऱ्या माणसांचं हॉस्टेल आहे घराच्या आमच्या अगदी जवळ आहे. आम्ही तुम्हाला मीन प्रेरणा येऊन सारखं भेटत असतो. हा मला पहिल्यांदा बघताय. कस याच्या आधी कधी आले होते. मग तुम्हाला आठवड्याचं खाऊ कोण घेऊन येत. अरे दिल्याचं आठवत नाही ना ना बिकॉज नाऊ यू आर 84 अँड तुमची मेमरी नाही आहे. मग तेच ना नाही आठवत. पण आम्हाला आठवत ना की तुम्ही आमचे वडील आहात. खाऊ खाऊ तर खूप खूप काय काय आणलाय सांगू का. हे बघा हे आणलाय बनाना चिप्स पण ते तुम्ही 4 खायचं आत्ता नाही. नंतर या अशा गुळाच्या पोळ्या आहेत त्या 1/4 करून आणल्या आहेत कारण त्या प्लास्टिकपिशवीत ठेवल्या म्हणजे तुम्हाला खाली न्यायला सोप्या जातील. हो की नाही. नंतर तुम्हाला चहाला लागतात म्हणून अशी बिस्किटं आणली आहेत खूप. हां नंतर काय बरं हो देतात ते नाना द्यायलाच पाहिजे त्यांनी. हा आणलाय तुमच्यासाठी भाजक्या पोह्यांचा चिवडा. ओके नंतर हे आणले तुमच्यासाठी ड्रायफ्रुट्स. सो तुम्हाला भूक लागली ना थोडं थोडं द्यायचं की हे असं थोडं थोडं दर 2 तासांनी द्यायचं असं आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन दिलंय. म्हणजे 9 तुमचं हो मिळतं ना. ते कशाला नाही देणार एवढ्या म्हाताऱ्या माणसाला. मला आठवत नाही. सो असे आहेत आमचे नाना आणि आता ते एप्रिल 30 होतील किती 37 जन्म आहे तुमचा म्हणजे आय थिंक 83 पूर्ण होईल आणि 84 लागेल असं वाटतंय का. 84 संपून 85 बहुतेक 83 संपून 84 लागेल. आणि ते असे आहेत तुम्ही आहात आमचे लायन राईट. जंगल का लायन इज नाना. लायन म्हणजे काय. लायन म्हणजे एकदम डॅशिंग. तुम्हाला काय वाटलं लायन म्हणजे काय. जंगलाचा लायन राजा असतो. तुम्ही आपल्या घरचे राजा नाही का. मग अजून तुम्ही राज करता सगळ्यांच्या मनावर. मग जवळ तर आहे 2 किलोमीटर वर.
पहिल्यांदा कसं बघाल, मुलगी आहे ना मी तुमची, मग मी तुम्हाला असं पहिल्यांदा कसं बघाल तुम्ही मला? हा आठवत नाही तर ठीक आहे, पण आम्हाला आठवत की तुम्ही आमचे वडील आहात. That's okay. You don't need to remember anything. Everything is taken care of. इथून जवळ एकदम 2 किलोमीटर वर माहिती आहे तुम्हाला, तुम्ही राहायचात माझ्या घरात. डझंट मॅटर, ज्या दिवशी तुम्हाला घेऊन जायचं असतं आम्ही घेऊन जातो. तुम्हाला मागच्या दिवाळीत नेलं होतं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही राहत होता, तुम्ही घरच ओळखलं नाही. तुम्ही म्हटलं हे आपण कुठे आलो, मला माझ्या घरी घेऊन चला. आणि मग तुम्ही तुमच्या रूममध्ये गेले, तुम्हाला स्वस्त वाटलं, कारण अल्झायमर पेशंटला आपलं नोन सराउंडिंग असतं ना तेच आवडतं. ते चेंज झाला की त्याला कळत नाही. तर तुम्ही मला विचारलं तू कोण आहेस माझी, ही कोण आहे, तर ते तो नंदू होता ना, कोण तो मिलिंद, त्याला तुम्ही म्हटलं या बाई कोण आहेत, म्हणजे मला मला आलं रडू. मी गेलो तर तुमच्यासाठी पंचपक्वान, पण दॅट्स ओके, रडायचं काही कारण नाही. तुमचं छान चाललंय की इशू काय, इशू काहीच नाही, खुश आहात ना तुम्ही? ओ पहिल्यांदा भेटले म्हणून तुम्हाला रडू येत आहे? नाही मी पहिल्यांदा नाही, मी तुम्हाला दर आठवड्याला खाऊ कोण आणणार तुम्हाला, आठवड्याच्या आठवड्याला खाऊ मीच आणते नाना. हो रोज घेऊन येते असाच खाऊ, लाडू चिवडा चकली, मग बिस्किटं आणावीच लागतात, ड्रायफ्रुट्स, कधी साबुदाण्याचा चिवडा, कधी बटाट्याचा चिवडा, मग ते कपाटात असत. आश्चर्य आश्चर्य, मस्त मस्त, खूप छान नाना, मस्त चालतायत. अरे आश्चर्य नाना, तुम्ही छान चालताय ना, जेवतायत मस्त. गुळाची पोळी तूप घातलं का गुळाच्या पोळीला? वडिलांचं असिस्टेड लिव्हिंग जिथे आहे ती गल्ली अशी शांत आहे, हिरवीगार पण आहे आणि छान वाटते. वडील आता चालायला पण लागले, जे मध्ये मध्ये ते फक्त व्हीलचेअरवर होते, सो बारीक झालेत. फॅट किंवा जे मांस आहे ते झडलं आहे, पण काटकपणा जबरदस्त अजूनही आहे आणि ते बघून बरं वाटतंय.